श्री बसवेश्वर पीकेपीएस संघाची 11वी वार्षिक सभा संपन्न. सदलगा येथील श्री बसवेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रारंभी संघाचे संस्थापक कैलासवासी अण्णासाहेब गुंडकल्ले व श्री बसवेश्वर प्रतिमेच्या पूजनाने सभेला सुरुवात झाली व त्यानंतर अहवालसालातील कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर, पोलीस कर्मचारी, पत्रकार, मयत सभासद, शहीद जवान, मुनिमहाराज, साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले म्हणाले की ही संस्था 11 वर्षात या भागात नावारूपाला आली आहे. या भागातील शेतकरी, व्यापारी, लघुउद्योग, सोने तारण, गृहकर्ज देऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे. अल्पावधीतच सालात 14,59,000 रुपये नफा झाला आहे. ही संस्था सभासदांच्या विश्वासावर नावारूपाला आली व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. वेळेत कर्ज भरून सहकार्य करावे. अहवाल सालात सभासदांना 10% लाभांश देणार असल्याचं सांगितलं. यावेळी अहवाल वाचनात संघाचे संचालक डॉक्टर अनिल मनगुळे संस्थेबद्दल माहिती देतेवेळी म्हणाले की संघाचे एकूण सभासद 781 असून शेअर भांडवल 46,69,000, ठेवी 9,48,73,000 असून सभासदांना कर्ज वितरण 8,12,70,000 रुपये केलं आहे. गुंतवणूक 3,18,44,000 तर यावर्षी संस्थेचा एकूण नफा 14,97,000 इतका झाला आहे असं ते म्हणाले. तर संघाचे ताळेबंद पत्रक संघाचे मुख्य कार्यवाहक सुरेश कुंभार यांनी वाचन केलं. यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक जयसिंग शितोळे, सुनील तोरगल, महावीर उद्गावे, अण्णासाहेब डांगे, मुसा अफराज, श्रवण करंगळे, राजू माने, संचालिका आरती गुंडकल्ले, रियाज रियाण संधी व नगराध्यक्ष सुरेश उनगावे, सुधीर कोरे, पी आर पाटील, सचिन पाटील, उदय गुंडकल्ले, संतोष नवले, नगरसेवक सतीश पाटील, भीमा माळगे या सर्व सभासद कर्मचारी वर्ग उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक कैलासवासी अण्णासाहेब गुंडकल्ले यांच्या कार्याचा आढावा रमेश घाटगे यांनी घेतला. सूत्रसंचालन राजेंद्र कोगले व शेवटी आभार संघाचे सदस्य सुनील तोरगल यांनी मांडले.